नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। स्वतः अशोक चव्हाणांनी केला खुलासा। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की पहा। व्हिडिओवरल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असून राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा आणि खळबळजनक दावा आमदार शिरसाट यांनी केला होता। मात्र त्यांच्या याच दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। परंतु या संदर्भात आता प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः आपल्या पक्षप्रवेशाबद्दल खुलासा केला असून या संदर्भात बोलत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे का भविष्यकार आहेत का, एवढंच नाही तर आमदार शिरसाट यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही, एवढंच नाही तर आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्यानं ते अशा प्रकारचे वक्तव्य आणि बावड्या उठून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु गेले काही दिवसाची खरी परिस्थिती पाहता हे आमदार संजय शिरसाट हेच मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज आहेत। त्यामुळे माझा तर भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, परंतु आमदार संजय शिरसाट हेच पुन्हा एकदा ठाकरे गटात घरवापसी करू शकतील असं भाकीत अशोक चव्हाण यांनी केलं आहे। मात्र अशोक चव्हाण यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे। एवढंच नाही तर यासंदर्भात पुढे बोलत असताना अशोक चव्हाण यांनी हे राजकारण आहे, राजकारणात कधीही काही घडू शकतं अशा प्रकारचं महत्त्वाचं आणि सूचक विधान देखील केलं आहे।